नमस्कार विद्यार्थी मित्रों, मी प्राध्यापक शरद जाधव आपले या व्हिडिओमध्ये सरचे स्वागत करत आहेत. विद्यार्थी मित्रों, पर्यावरणीय भूगोलामध्ये आज आपण प्रदूषण या घटकाच्या अंतर्गत जलप्रदूषणाबद्दल त्या ठिकाणी माहिती बघणार आहोत. जलप्रदूषण म्हणजे काय, त्याचबरोबर प्रदूषणाचे वेगवेगळे प्रकार कोणते, जलप्रदूषण म्हणजे काय आणि जलप्रदूषणाची नेमकी कारणं कोणती, याबद्दल आज आपण या ठिकाणी अभ्यास करणार आहोत. चला तर आज आपण मग बघूया जलप्रदूषण म्हणजे काय आणि जलप्रदूषणाची कारणं कोणती. बघा, या ठिकाणी प्रदूषण म्हणजे काय, बऱ्याच वेळा आपण प्रदूषण हा शब्द त्या ठिकाणी वापरत असतो. त्या ठिकाणी प्रदूषण याचा साधा आणि सोपा अर्थ, प्रदूषण म्हणजे कुठल्याही घटकाचं दूषितीकरण. कुठल्याही घटकाचं दूषितीकरण म्हणजे प्रदूषण. जेव्हा एखाद्या घटकामध्ये, एखाद्या माध्यमामध्ये अनावश्यक आणि अपायकारक घटकांचा शिरकाव होतो आणि तो घटक वापरण्याजोगा राहत नाही, तेव्हा त्या घटकाचं प्रदूषण झालं असं आपण त्याला म्हणू शकतो. पर्यावरणाच्या संदर्भामध्ये प्रदूषणाची आपण त्या ठिकाणी व्याख्या बघू शकतो. तर प्रदूषण म्हणजे काय, तर पर्यावरणाचं दूषितीकरण म्हणजे प्रदूषण, किंवा मानवी अथवा नैसर्गिक क्रियांमुळे सभोवतालच्या पर्यावरणात अपायकारक बदल घडून येतात, यामुळे पर्यावरण दूषित होते, या क्रियेला प्रदूषण असं म्हणतात. म्हणजे पर्यावरणामध्ये नैसर्गिक क्रियांमुळे अथवा मानवी क्रियांमुळे पर्यावरणात अपायकारक असे जेव्हा बदल घडून येतात आणि यामुळे पर्यावरणाचं दूषितीकरण होतं, तेव्हा त्या क्रियेला प्रदूषण असं त्या ठिकाणी म्हटलं जातं. प्रदूषणाचे वेगवेगळे प्रकार त्या ठिकाणी दिलेले बघा. पर्यावरणाच्या विविध घटकात होणाऱ्या प्रदूषणावर पर्यावरणाचे पुढील प्रमुख प्रकार त्या ठिकाणी पडतात. यामध्ये प्रमुख प्रकार जे आहेत ते हवा प्रदूषण, जल प्रदूषण, मृदा प्रदूषण आणि ध्वनी प्रदूषण, म्हणजेच एअर पोल्युशन, वॉटर पोल्युशन, सॉईल पोल्युशन अँड नॉईज पोल्युशन, असे एकूण चार प्रमुख प्रकार त्या ठिकाणी प्रदूषणाचे आहेत. त्याचबरोबर इतरही काही प्रकार त्या ठिकाणी प्रदूषणाचे केले जातात, ज्यामध्ये औष्णिक प्रदूषण, घनकचरा प्रदूषण, असेही प्रदूषणाचे त्या ठिकाणी प्रकार हे केले जातात. यानंतर जलप्रदूषण म्हणजे काय आणि त्याची कारणं कोणती, याबद्दल आज आपण माहिती बघणार आहोत. जलप्रदूषण म्हणजे आपल्याला माहिती आहे की पाणी हे जीवन आहे आणि पाण्याशिवाय कुठलाही सजीव हा जगू शकत नाही, त्यामुळे सजीवासाठी स्वच्छ आणि शुद्ध पाणी ही प्रत्येक सजीवाची त्या ठिकाणी गरज आहे. भूपृष्ठावर पडणाऱ्या पावसापैकी फारच थोडं पाणी जमिनीवर त्या ठिकाणी मुरतं आणि शुद्ध पाणी म्हणून मग आपण त्याचा वापर करू शकतो. दिवसेंदिवस आपल्यामध्ये पाण्याचे स्रोत, भूमिगत जल देखील यांचं मोठ्या प्रमाणात आता दूषीकरण होत आहे. शुद्ध आणि स्वच्छ पाणी हे आता दुर्मिळ होत चाललेलं आहे आणि त्यामुळं असं गोडं शुद्ध पाणी हे त्या ठिकाणी दुर्मिळ होत चाललं आहे. याचं कारण असं आहे की बरेचसे जलस्रोत हे आता दूषित होत चालले. नद्या या जलवाहिन्या न राहता त्या ठिकाणी गटार वाहिन्या त्यामध्ये रूपांतर होत चाललं आहे आणि म्हणून जलप्रदूषण ही एक गंभीर समस्या आहे, कारण पाण्यातूनच विविध प्रकारचे आजार त्या ठिकाणी निर्माण होतात. म्हणून जलप्रदूषण ही गंभीर समस्या त्या ठिकाणी पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून आहे. आता जलप्रदूषणाची व्याख्या आपण बघूया. जलप्रदूषण म्हणजे काय, जेव्हा नैसर्गिकरित्या शुद्ध स्वरूपातील पाण्यात मानवी क्रियांमुळे अथवा इतर नैसर्गिक कारणांमुळे वेगवेगळे दूषित पदार्थ मिसळल्यामुळे पाण्याचे भौतिक, जैविक व रासायनिक गुणधर्म बदलतात आणि ते पाणी सजीवांना वापरण्यासाठी निरुपयोगी ठरते, त्याचे विपरीत परिणाम सजीवांच्या आरोग्यावर होतात, तेव्हा त्यास जलप्रदूषण असं म्हणतात. म्हणजेच जेव्हा नैसर्गिकरित्या असणाऱ्या शुद्ध पाण्यामध्ये मानवी क्रियांमुळे किंवा काही नैसर्गिक कारणांमुळे वेगवेगळे दूषित पदार्थ मिसळतात, ज्यामुळे त्या पाण्याचे जैविक, भौतिक, रासायनिक गुणधर्म बदलतात
आणि ते पाणी सजीवांना वापरण्यासाठी उपयोगी राहत नाही, म्हणजे निरुपयोगी ठरतं, किंवा त्याचा विपरीत परिणाम हे मानवी आणि इतर सजीवांच्या आरोग्यावर होऊ शकतात. अशा पाण्याच्या प्रदूषणाला, दूषितीकरणाला जलप्रदूषण असं म्हटलं जातं. तर जलप्रदूषणाची कारणं कोणती आहेत ते आपण बघणार आहोत. जलप्रदूषण कोणकोणत्या कारणांमुळे होतं किंवा कोणकोणत्या घटकांमुळे होतं, त्यामध्ये त्याचे दोन प्रकार आपल्याला त्या ठिकाणी करता येईल जलप्रदूषणाच्या कारणांची. जलप्रदूषणाचे कारणं हे नैसर्गिक कारणं आहेत, त्याचप्रमाणे अधिकाधिक जलप्रदूषण जे आहेत ते मानवी क्रियांद्वारे होत असतं. म्हणून जलप्रदूषणांच्या कारणांमध्ये आपण नैसर्गिक कारणे आणि मानवी कार्य याद्वारे आपण जलप्रदूषणाचे कार्य त्या ठिकाणी अभ्यासूया. नैसर्गिक कारणांमध्ये ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या नैसर्गिक क्रिया त्या ठिकाणी घडतात, त्याच्या माध्यमातून जे शुद्ध पाणी आहे ते पाणी त्या ठिकाणी दूषित होऊ शकतं. ज्यामध्ये सर्वात पहिल्यांदा ज्वालामुखीचे उद्रेक ज्यावेळेस होतात, त्यावेळेस ज्वालामुखीच्या उद्रेकाद्वारे वेगवेगळे पदार्थ भूपृष्ठावर त्या ठिकाणी बाहेर टाकले जातात. मग त्यामध्ये लावा आहे, धूळ आहे, राख आहे, ज्वालामुखी राख वगैरे आहेत, वेगवेगळे वायू आहे, हे ज्वालामुखीच्या उद्रेकाद्वारे भूपृष्ठावर टाकले जातात. त्यामध्ये हे पदार्थ, विशेषतः ज्वालामुखी राख आणि जे काही धूळ वगैरे आहेत, ते पाण्याच्या स्रोतांमध्ये मिसळल्यानंतर त्या पाण्याचं प्रदूषण होऊ शकतं किंवा त्या ठिकाणी जलप्रदूषण घडून येऊ शकतं. त्याचबरोबर नद्या ह्या पाणी वाहून नेत असतात. या पाण्याबरोबर बऱ्याच वेळा नद्यांच्या पात्रांमध्ये पाण्याबरोबर माती, गाळ हे सुद्धा देखील वाहून जात असतं. त्यामुळे ते पाणी गरुड बनतं आणि असंच गरुड पाणी पुढे एखाद्या तलावात किंवा सरोवरात जाऊन जर मिळत असेल तर त्या ठिकाणी त्या पाण्यात गोड्या पाण्याचं दूषितीकरण त्या ठिकाणी होऊ शकतं. त्यानंतर तिसरी क्रिया जी आहे नैसर्गिक कारणांमध्ये की ज्यामुळे जलप्रदूषण घडून येऊ शकतं, ते म्हणजे भूकंप. भूकंपाच्या वेळी बऱ्याच प्रमाणामध्ये जीवित आणि वित्तहानी होते. तेव्हा ते जीवित आणि वित्तहानी झाल्यानंतर बरेचसे जे काही साधनं आहेत ते अस्तव्यस्त पडलेले असतात. त्यामध्ये कपडे, भांडे वगैरे बऱ्याच गोष्टी त्या ठिकाणी अशा वेगवेगळ्या स्वरूपात त्या ठिकाणी पडलेले असतात. त्यानंतर जनावरे, माणसे वगैरे यांचे मृतदेह त्या ठिकाणी पडलेले असतात किंवा दाबलेले असतात. ते कुसतात, त्या ठिकाणी रोगजंतूंचा प्रसार होतो, किंवा झाडे उन्मळून पडतात. या सर्वांचं जे काही विल्हेवाट जी येते बऱ्याच वेळा पाण्याबरोबर त्या ठिकाणी होत असते. आणि मग हे पदार्थ, हे घटक जे येते पाण्याबरोबर वाहून जलाशयाकडे जातात आणि त्यातून जलप्रदूषण त्या ठिकाणी वाढू शकतं. त्यानंतर पाण्यामध्ये वाढणाऱ्या जलपर्णी शेवाळामुळे पाण्यात ऑक्सिजन मिळण्याच्या क्रियेला अडथळा निर्माण होतो आणि ते प्रकारे जलप्रदूषण त्या ठिकाणी घडून येतं. पाण्यामध्ये वेगळ्या प्रकारचे जीव वगैरे असतात, वेगवेगळ्या जलप्राणी वनस्पती वाढतात, शेवाळ वाढतात, त्यामुळे ऑक्सिजनचं मिळण्याला, त्या पाण्याला ऑक्सिजन मिळण्याला अडथळा निर्माण होतो. एक प्रकारे त्या ठिकाणी सुद्धा जे जलप्रदूषणच घडून येत असतं. त्याचबरोबर वातावरणातील काही वायूंचा देखील जलामध्ये समावेश होत असतो. उदाहरणार्थ आपल्या पावसाच्या वेळेस वातावरणातच बरेचसे काही घटक जे आहेत ते त्या ठिकाणी पावसाच्या पाण्यात समाविष्ट होतात. त्यामध्ये कार्बन डायऑक्साईड, नायट्रोजन ऑक्साईड इत्यादी वायुरूप घटक, तसेच हवेतील धुलीकण, सूक्ष्मजीव या देखील त्या पाण्यामध्ये समाविष्ट असतात. त्यामुळे एक प्रकारे विविध प्रकारचे क्षार आणि घटक हे त्या पाण्यामध्ये विरघळून काही प्रमाणात त्या ठिकाणी जलप्रदूषण होऊ शकतं. त्यानंतर हे झाले नैसर्गिक कारणं. त्यानंतर मानव निर्मित कारणं जी आहे जलप्रदूषणाची किंवा मानवी क्रियांद्वारे होणारं जलप्रदूषण जे, त्यामध्ये याची यादी बरीच आपल्याला त्या ठिकाणी मोठी सांगता येईल किंवा ते मुख्यतः जास्त जबाबदार घटक जे आहेत जलप्रदूषण घडून येण्यासाठी, ते म्हणजे मानवनिर्मित कारणं किंवा हलगर्जीपणा, मानवाच्याकडून होणारा पाण्याचं दूषितीकरण हे त्या ठिकाणी जास्त प्रमाणात घडून येतं. यामध्ये आपल्याला माहिती की आपण पाण्याचा वापर करताना घरगुती सांडपाणी, मैला पाणी हे सांडपाण्याच्या स्वरूपात गटारींमधून नदी आणि सर्व स्रोतांकडे त्या ठिकाणी बऱ्याच वेळा सोडलं जातं. यामध्ये काही मलमूत्र वाहिन्या असतील, गटार वाहिन्या असतील, या बऱ्याच वेळा नदी नाले यांना जाऊन त्या ठिकाणी मिळत असतात आणि हे सर्व पदार्थ त्या नदी नाल्यांमध्ये त्या ठिकाणी सोडले जातात. आणि त्यामुळे एक
काजळीयुक्त रसायनयुक्त साबण मिश्रित पाणी हे सर्व सांडपाणी यामुळे हे जलाशय मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी प्रदूषित होतात. त्यामुळे नद्या या जलवाहिन्या न राहता गटारवाहिन्या बनल्या आहे असं त्या ठिकाणी म्हटलं जातं. तर अशा पद्धतीने घरगुती वापरातून सांडपाणी, पिण्याचं पाणी, आंघोळीचं पाणी वगैरे, आंघोळीचं पाणी असेल किंवा इतर कपडे वगैरे धुण्याचं पाणी वगैरे असेल, हे सर्व पाणी गटारींमार्फत त्या ठिकाणी नद्यांना वगैरे येऊन त्या ठिकाणी कनेक्ट होत असतं. आणि त्यामुळे नद्या वेगवेगळ्या प्रकारचे नाले, सांडवाहिन्या वगैरे जे आहेत ते मोठ्या प्रमाणात प्रदूषित आणि त्याचा एक दुर्गंधयुक्त वास त्या ठिकाणी निर्माण होत असतो. त्यामुळे मोठ्या प्रमाणात ह्या नद्या, ओढे, नाले आणि जलाशय त्या ठिकाणी प्रदूषित त्या ठिकाणी होत असतात. ते पाणी पिण्यायोग्य अजिबात त्या ठिकाणी राहत नाही. दुसरा जो घटक तो नागरीकरण. शहरामध्ये आपण बघितलं असेल की ज्या काही बऱ्याचशा सुविधा असतात त्या त्या ठिकाणी स्थानिक लेवलच उपलब्ध असतात, ज्यामध्ये आणि या सर्व विशेषतः घरं जी असतात ती दाटीवाटीने त्या ठिकाणी असतात. अलीकडच्या काळामध्ये मोठमोठी शहरं आणि नगरं यामधून सांडपाणी आणि मैला पाण्याची व्यवस्था जी ती फार बिकट त्या ठिकाणी होत चाललेली. शहरामध्ये घरामध्येच त्या ठिकाणी आपल्याला माहिती आहे की साधारणतः त्या ठिकाणी स्वच्छतागृह वगैरे त्या ठिकाणी असतात. त्यानंतर कपडे धुणे वगैरे, भांडे धुणे वगैरे सर्व कामं जे असतात ती त्या ठिकाणी शहरांमध्ये घरांमध्येच त्या ठिकाणी होत असतात. त्यामुळे हे बरेचसे ज्या नाल्या आणि इतर ज्या गोष्टी असतात ते त्या ठिकाणी नद्यांना आणि ओढ्या नाल्यांना जाऊन मिळत असतात. त्यामुळे असं सांडपाणी जे आहे ज्यामध्ये मैला पाणी, कपड्यांचं रासायनिक दुर्जल, सार्वजनिक पाणी पुरवठा, त्याचबरोबर झोपडपट्ट्या, बकाल वस्त्या, त्यावर त्याचबरोबर शहरांमध्ये सार्वजनिक स्वच्छतेसाठी फवारली जाणारी कीटकनाशक किंवा औषधं यातून पडणारं जे दूषित पाणी आहे यामुळे पाण्याचे स्रोत त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात काय होतात, दूषित बनतात. यासाठी नागरीकरण हा घटक जो आहे तो बऱ्याच प्रमाणावर त्या ठिकाणी जलप्रदूषणासाठी मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी जबाबदार आहे. शहरात जाऊन वाहणाऱ्या ज्या नद्या आहेत त्या भयंकर प्रदूषित झालेल्या आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतात. त्यानंतर तिसरं जे काही कारण आहे त्यामध्ये औद्योगिकरण हे आपल्याला त्या ठिकाणी कारण सांगता येईल. उद्योगधंद्यांमुळे मोठ्या प्रमाणात जलप्रदूषण त्या ठिकाणी होताना दिसून येत आहे. उदाहरणार्थ पेट्रोकेमिकल उद्योग असतील, खत कारखाने असतील, तेल शुद्धीकरण कारखाने असतील, कागद उद्योग असेल, वस्त्र उद्योग असेल, साखर उद्योग, लोहपोलाद कारखाने, खाणकाम, कोळसा, औषधे, रबर उद्योग अशा अनेक उद्योगांमधून मोठ्या प्रमाणात पाण्याचा वापर त्या ठिकाणी केला जातो. आणि तितक्याच प्रमाणात ते पाणी उत्पादन प्रक्रियेनंतर त्या ठिकाणी बाहेर टाकले जाते. अशा पाण्यामध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारचे धातुमय आणि अधातुमय घटक त्या ठिकाणी असतात, ज्यामध्ये तांबे, सिसे, पारा यासारखे धातू, त्याचप्रमाणे काजळी, तेल, आम्ल, कार्बोनेट, अल्कोहोल, क्लोरीन, आर्सेनिक असे विषारी पदार्थ देखील त्या पाण्यामध्ये मिसळले गेलेले असतात. ते पाण्याचं मोठ्या प्रमाणात दूषितीकरण करतात आणि असं केमिकलयुक्त पाणी हे मानवी आरोग्याकरता अतिशय घातक त्या ठिकाणी ठरू शकतं. त्यानंतर चौथा जो घटक आहे जलप्रदूषणाला जबाबदार असणारा किंवा जलप्रदूषणाचं कारण असणारा, त्यामध्ये कृषी क्षेत्रातील प्रक्रिया. कृषी क्षेत्रामध्ये आपल्याला माहिती की पिकांचं उत्पादन वाढीसाठी रासायनिक खते वापरली जातात, कीटकनाशकं वापरली जातात. बऱ्याच वेळा उत्पादन अधिक वाढावं यासाठी या घटकांचा अतिरिक्त वापर त्या ठिकाणी होत असतो किंवा त्याचं प्रमाण दिवसेंदिवस अलीकडे वाढत चाललेलं आहे. सर्वच पिकांना आता त्या ठिकाणी कीटकनाशकांचा आणि खतांचा वापर केला जातो. अशा घटकांचा अवाजवी वापर जर झाला तर त्यामध्ये बऱ्याच प्रमाणात नायट्रोजनयुक्त, फॉस्फरसयुक्त, पोटॅशयुक्त खतांचा वापर त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात करण्यात येतो. यामध्ये कवकनाशके, बुरशीनाशके, कृमीनाशके अशा कीटकनाशकांचाही समावेश असतो. यातील बरीच कीटकनाशकं हे विघटन लवकर न झाल्यामुळे किंवा विघटन त्या ठिकाणी होऊ न शकल्यामुळे ते अनेक वर्ष जमिनीमध्ये टिकून राहतात आणि जमिनीत पाण्याचा ज्यावेळेस निचरा होत असतो त्यावेळेस ते त्या पाण्याबरोबर विरघळून थेट भूमिगत भूजल साठ्याच्या संपर्कात जर आले तर ते भूमिगत जलसुद्धा त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात प्रदूषित होऊ शकतं. आणि म्हणून
कृषीमधल्या प्रक्रिया ज्या आहेत त्यासुद्धा मोठ्या बऱ्याच प्रमाणामध्ये जलप्रदूषणाला त्या ठिकाणी जबाबदार त्या ठिकाणी किंवा त्या ठिकाणी कारणीभूत आहेत असं म्हणता येईल. त्यानंतर पाचवा जो घटक आहे मानवनिर्मित जलप्रदूषणाच्या कारणासाठी तो म्हणजे लोकसंख्या वाढ आणि लोकांचा पाणी वापराबद्दल असणारा निष्काळजीपणा. वाढती लोकसंख्या आणि मर्यादित जलस्रोत यांचा परिणाम जलप्रदूषणावर झालेला आहे. पाण्याची गरज पूर्ण करताना पाण्याचा योग्य वापर करण्याकडे मात्र नागरिकांमध्ये जागृती दिसत नाही. लोकसंख्याचं प्रमाण जे आहे ते मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे, त्याचा वेगही जास्त आहे, त्याप्रमाणे लोकांच्या वेगवेगळ्या गरजांसाठी पाण्याची जी काही निकड आहे किंवा पाण्याची जी गरज आहे त्याची मागणी दिवसेंदिवस त्या ठिकाणी वाढत चाललेली आहे आणि पाण्याचा वापर करण्याकडे मात्र कुठल्याही प्रकारची जागृती दिसत नाही. ते अनास्था त्या ठिकाणी नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात दिसून येते आणि म्हणून पाण्याचा वापर योग्य करण्याकडे मात्र नागरिकांमध्ये जागृती दिसत नाही. पाण्याचा उपसा करणे, तसेच पाण्यात कपडे धुणे, आंघोळ करणे, भांडी धुणे, जनावरे धुणे इत्यादीमुळे नद्या, विहिरी, तळी, सरोवरे इत्यादी ठिकाणी जलप्रदूषण झालेलं आहे किंवा जलते जलप्रदूषित बनले आहेत. यामुळे मानवी अनास्था यास जबाबदार आहे असं त्या ठिकाणी आपल्याला म्हणता येईल. त्यानंतर सहावं जे काही मानवनिर्मित जलप्रदूषणाचे जलप्रदूषणाचं कारण ते म्हणजे जलवाहतूक. तर सागर, महासागर किंवा काही सरोवरांमधून वेगवेगळ्या प्रकारची जलवाहतूक त्या ठिकाणी होत असते. मग त्यामध्ये पर्यटनाचा विकास जर होत असतो तर त्यातूनही वाहतूक होते. किनारी भागामध्ये संपर्क आणि माल वाहतूक, तसेच खनिज व ज्वालागृही तेलाची आंतरराष्ट्रीय वाहतूक जहाजांद्वारे करतात. त्या ठिकाणी पाण्यामध्ये बऱ्याच वेळा पर्यटनासाठी त्या ठिकाणी नौकानयन होत असेल किंवा किनारी भागामध्ये काही ठिकाणं असेल त्या ठिकाणी ये जा करणारी वाहतूक असेल, वेगवेगळ्या कृषी आणि औद्योगिक उत्पादनाची माल वाहतूक असेल किंवा आंतरराष्ट्रीय खनिज तेलाची वाहतूक असेल, हे सर्व पाण्याच्यावरून त्या ठिकाणी ती वाहतूक जर जलवाहतूक चालत असेल तर त्यापैकी विशेषतः तेलगळती जर झाली जहाजाद्वारे तेल वाहून नेताना तर ते तेलाचे तवंग जे आहेत ते समुद्राच्या पृष्ठभागावर पसरतात आणि लाटांच्या समेत हे तेल बऱ्याच वेळा किनाऱ्याकडे वाहून येत असतं. त्यामुळे अगणित पक्षी, मासे, जलचर हे किंवा विविध जलचर वगैरे आहेत ते मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी मृत्युमुख पडतात आणि त्यामुळे एक प्रकारे वनसंपदा, सागरी संपदा त्या ठिकाणी नष्ट होत असते. अशा पद्धतीने ही नैसर्गिक आणि मानव निर्मित कारणं ही जलप्रदूषणासाठी त्या ठिकाणी कारणीभूत आहेत आणि या कारणामुळे जगाच्या वेगवेगळ्या भागामध्ये जलप्रदूषण आपल्याला होताना दिसून येतं. तर आपल्याला या व्हिडिओतून नक्कीच जलप्रदूषणाची कारणे हा घटक चांगल्या प्रकारे समजला असेल अशी आशा करतो. आपण हा व्हिडिओ बघितल्याबद्दल आपलं मनस्वी आभार आणि धन्यवाद.